शहर के जवाहर नगर में स्थित एक हेल्थ केयर सेंटर में देह व्यापार का पर्दाफाश होने की खबर आ रही है। पुलिस सूत्रों की दी जानकारी के मुताबिक अकोला शहर के जवाहर नगर परिसर में एक हेल्थ केयर सेंटर में चल रहे देह व्यापार पर एटीएस दल ने छापेमार कार्रवाई कर एक महिला सह ग्राहक तथा वह काम करने वाले व्यक्ति सह प्रबंधक को शुक्रवार की रात गिरफ्तार कर लिया गया है। बता दें कि जवाहर नगर परिसर में इस तरह की छापेमार कार्रवाई से वहां खलबली मची हुई है। खबर आ रही है कि यह देह व्यापार एक डॉक्टर द्वारा चलाया जा रहा था, जिसे फिलहाल पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। काल दिनांक 22/1/21 रोजी दहशतवाद विरोधी पथक अकोला यांना खात्रीशीर खबर मिळाली की तेजस्वी हेल्थ क्लब केअर सेंटर GMD मार्केट अकोला जवाहर नगर चौक या परिसरामध्ये एका हेल्थ क्लिनिकमध्ये मसाजच्या नावावर वेश्याव्यवसाय चालू आहे, महिलांची देह विक्रीचा व्यापार चालू आहे अशी खात्रीशीर खबर मिळाली। त्यानुसार आम्ही तिथे अगोदर एक पंटर पाठवला, म्हणजे बनावट ग्राहक पाठवला। बनावट ग्राहकला खात्री करायला सांगितली तिथे वेश्याव्यवसाय चालतो किंवा कसे, तर बनावट ग्राहक जाऊन आला आणि तिथे त्याने बघितलं की 1000 रुपयामध्ये एक महिला आपला देह विक्री व्यापार करीत आहे आणि अशी खात्रीशीर खबर मिळाली की तिथे अवैध व्यवसाय चालू आहे। म्हणून आम्ही पोलिसने एक महिला पंच व एक दुसरा पंच असं बोलवलं। पंचासमक्ष माननीय SDPO सर कदम सर यांच्या सोबतमध्ये मार्गदर्शनाखाली छापा मारला असता तिथे एक महिला व एक डॉक्टर देशमुख आणि त्याचप्रमाणे ग्राहक लोखंडे आणि सानप असे 4 व्यक्ती कुंडनखाना वेश्याव्यवसाय अनैतिक व्यापार करताना मिळून आले आणि त्यांच्याजवळून त्यांचे मोबाईल त्याचप्रमाणे नगदी पैसे व वापरलेले निरोध हे सुद्धा त्या घटनास्थळी मिळून आले। घटनास्थळी म्हणजे शारीरिक संबंध करण्यासाठी पलंग बेड गादी याची सर्व व्यवस्था अंधाराची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि एका व्यक्तीला शारीरिक संबंध करताना रंगे हात सुद्धा पकडण्यात आलेले होते आणि पोलिसांनी अशा 4 व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे आणि प्रिव्हेंशन ऑफ ह्युमरल ट्रॅफिक ॲक्ट म्हणजे देह विक्री व्यापार प्रतिबंधक अधिनियम यानुसार पोलीस आणि सिव्हिल लाईन इथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत।